राळेगाव तालुक्यातील कोच्ची येथे पाणी पुरवठ्याच्या विहिरीमधून गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने कोच्ची येथील ग्रामस्थांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. तक्रारी निर्माण होत असल्यामुळे प्रत्यक्ष कोची येथे माजी शिक्षण मंत्री वसंत फुरके यांनी जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या टाकीचे व विहिरीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. येथे सर्वप्रथम जलशुद्धीकरण प्लांट सुरू करून योजनेचे काम हे अत्यंत दर्जेदार झाले पाहिजे असे सांगितले. यावेळी कोच्ची मधुकर जवादे, अंकुश गवाणकर, रवींद्र ठाकरे, नंदकिशोर गोपणे, शंकर जवादे, खैरी येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र खैरकर, विनोद माहुरे व गावातील इतर नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.